अखेर राज्य कर्मचाऱ्यांना पेन्शन मंजूर करण्याचे आदेश राज्य शासनाकडून निर्गमित, याबद्दलचा जीआर निघाला दिनांक 28/4/2023। तर काय आहे हे आदेश आणि कशा पद्धतीने पेन्शन मंजूर करण्यात आलेली आहे याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तत्पूर्वी हे चॅनल एज्युकेशनल मनोहर, आपण नवीन असाल तर हे चॅनल अगोदर सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर जास्तीत जास्त राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना आपण शेअर करा। तर यामध्ये म्हटलेलं आहे की परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना NPS प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्याचा सेवा कालावधीत मृत्यू झाल्यास कुटुंबियांना कुटुंब निवृत्तीवेतन व रुग्णता सेवा निवृत्ती झालेल्या कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्तीवेतन मंजूर करण्याबाबत राज्य शासनांच्या राज्य अभिलेख देखभाल अभिकरण संचालनालय लेखा व कोषागारे यांच्याकडून दिनांक 28/4/2023 रोजी एक महत्त्वपूर्ण आदेश निर्गमित करण्यात आलेला आहे। यामध्ये नमूद करण्यात आले आहे की परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना किंवा राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्याचा सेवा कालावधीत मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्तीवेतन व रुग्णता सेवा निवृत्ती झालेल्या कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्तीवेतन मंजूर करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। सदर शासन निर्णयातील तरतुदी दिनांक 1/11/2005 रोजी किंवा त्यानंतर शासन सेवेत नियुक्त झालेल्या व परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना किंवा NPS प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना लागू आहेत। दिनांक 1 नोव्हेंबर 2005 ते शासन निर्णयाच्या दिनांकापर्यंत मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबास कुटुंब निवृत्तीवेतनाची थकबाकी तसेच नियमित कुटुंब निवृत्तीवेतन मिळवण्यासाठी सदर शासन निर्णयामध्ये नमूद नमुना क्रमांक 3 मधील विकल्प कार्यालय प्रमुखाकडे सादर करणे क्रमप्राप्त ठरणार आहे। त्यानंतर कुटुंब निवृत्तीवेतन धारकाला मिळालेल्या सानुग्रह अनुदानाची रक्कम व परिभाषित निवृत्तीवेतन योजना किंवा NPS निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत शासनाच्या अंशदानाची व्याज किंवा लाभांशासह रक्कम समायोजित करण्याच्या अटींवर कुटुंब निवृत्तीवेतनाचा लाभ अनुदेय होईल असे नमूद करण्यात आले आहे। या अनुषंगाने राज्यातील सर्व कोषागारे कार्यालयांना कळविण्यात आले आहे की राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत आपणाकडे सादर करण्यात आलेले मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांचे तसेच रुग्णता सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे एक्झिट विथड्रॉल चे प्रस्ताव प्राप्त झाले असल्यास त्यांचे संदर्भीय शासन निर्णयानुसार विहित नमुन्यातील विकल्प प्राप्त करून घेण्याबाबत संबंधित कार्यालय प्रमुखांना कळविण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। एक्झिट विथड्रॉल कार्यवाही शासन निर्णयांमध्ये नमूद केल्याच्या तरतुदीनुसार करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। 1982 अंतर्गत कुटुंब निवृत्तीवेतन किंवा रुग्णता निवृत्तीवेतन अनुदेय होण्याबाबतचा विकल्प दिल्यास कोषागारे कार्यालयांना प्राप्त झालेल्या एक्झिट विथड्रॉलचा प्रस्ताव आक्षेपित करून संबंधित कार्यालयास परत करण्याची कार्यवाही करण्याचे आदेश लेखा व कोषागारे कार्यालयांकडून देण्यात आलेले आहेत। तर एकंदरीत आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला कुटुंब निवृत्तीवेतन योजना आणि त्यासोबतच उपदान योजना याबाबत जे शासनाकडून नवीन मृत कर्मचाऱ्यांना किंवा त्यांच्या कुटुंबांना मिळणारं जे निवृत्तीवेतन आहे ते लागू करण्याचा एक आदेश काल 28/4/2023 रोजी पारित केलेल्या आदेशाद्वारे मंजूर करण्यात आलेला आहे हे यावरून स्पष्ट होते। त्यामुळेच हा व्हिडिओ आपल्याला नक्की आवडला असेल अशी मी आशा करतो। व्हिडिओ आवडल्यास त्याला लाईक आणि शेअर करायला आपण विसरू नका आणि हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हेही चॅनल आपण सबस्क्राईब करायला विसरू नका। सोबतच नोकऱ्यांच्या नवीन अपडेटसाठी आपण सबस्क्राईब करून घेऊ शकता माझं दुसरं यूट्यूब चॅनल माझी नोकरी, त्या चॅनलची लिंक याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे। चला तर मी आपली आता रजा घेतो, सर्वांना माझा नमस्कार।